得啦。अंगणवाडी सेविका असतील, आपल्या मदतनीस असतील, आपल्या सगळ्या भगिनींचं आंदोलन राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातूनही आपण या तुमच्या प्रमुख मागण्या लावून धरण्यासाठी आपण संघर्ष करत आहात. आम्ही मागच्याही वेळेस म्हणजे जेव्हाही आपण एकदा जिल्हा परिषदला आपल्या सगळ्या भगिनींसोबतही आलो होतो, आपण सीओ साहेबांकडेही आंदोलन करून तुमच्या सगळ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनेही राज्यव्यापी आंदोलन आम्ही देखील केलं होतं. आणि एकाच दिवशी एकाच वेळेस आपण सगळ्या जिल्हा परिषदला जाऊन सीओंना निवेदन देण्याचं काम माझ्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेलं होतं. आम्ही तुमच्या सगळ्या मागण्यांसाठी तुमच्या पाठीशी आहोत हे तुम्हाला नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो. ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेतच, कारण ज्या तुटपुंज्या पगारामध्ये आज तुम्हाला काम करावं लागतंय यामध्ये घर चालवणं देखील शक्य नाही. त्याचबरोबर तुम्हाला सरकारकडनं ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात त्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडत असताना अनेक अडचणी येतात. म्हणजे आता देखील तुम्हाला ह्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातूनही तुमची वरती जबाबदारी दिली जाते. म्हणजे सरकारला कुठलीही योजना राबवायची असेल किंवा कुठलंही काम करायचं असेल तर ते आपल्या बहिणींकडेच दिलं जातं. या सगळ्या कामं करत असताना सर्वे असतील सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्यात, पण जेव्हा तुम्ही मोबदला मागायला जातात तेव्हा तुम्हाला तुमचा मोबदला दिला जात नाही, तुम्हाला तुटपुंज्या पगारावरती काम करायला भाग पाडलं जात. म्हणून आम्ही सगळे पाठीशी आहोत, तुमच्यासाठी आम्ही कुठे म्हणाल तिथे आम्ही लढायला तयार आहोत. पण येत्या दीड महिन्यामध्ये जे निवडणूक आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादाने जर सरकार आलं तर तुम्ही सगळी रेकॉर्ड करून ठेवू शकतात. आम्ही दिलेल्या स्टेटमेंटला आम्ही दिलेल्या तुम्हाला शब्दाला आम्ही बांधील आहोत. आमच्या सरकारमध्ये तुम्हाला योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी ही आमची नक्की राहील. आम्ही तुमच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहोत, आम्हाला तुमच्या मागण्या रास्त वाटतात आणि त्यासाठी योग्य तो मोबदला देण्यासाठी आणि तुम्हाला सामावून घेण्यासाठीच्या या सगळ्या चर्चा ज्या तुमच्या मागण्या आहेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, एवढंच तुम्हाला मी आश्वस्त करते. तुम्ही सगळ्या
लढतायत. एक महिला म्हणून काम करणं सोपं नसतं, लढणं सोपं नसतं. आज पण तिच्या पाठीशी तुम्ही साहेब सर सगळे उभे राहिलात. तुमचं देखील मी अभिनंदन आणि कौतुक करेल की तुम्ही सगळे ह्या महिलांच्या माझ्या माता भगिनींच्या पाठीशी उभा राहिलायत. शेवटी आम्हाला लढताना कोणीतरी पाठीशी जोपर्यंत पाठीशी नसेल तोपर्यंत आम्हालाही लढायची हिंमत मिळत नाही. ती हिंमत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळते म्हणून मी मनापासून तुमचे देखील आभार व्यक्त करते की माझ्या माता भगिनींच्या पाठीशी आपण चांगल्या रीतीने आणि खंबीरपणे उभा आहात. आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा संघटनेने आयोजित केलेला आहे. सदर मोर्चामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरीव स्वरूपाची मानधनवाढ ही दिली गेली पाहिजे. त्यानंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांना दरमहा पेन्शन दिली गेली पाहिजे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युटीची रक्कम ही दिली गेली पाहिजे. यासह अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. सदर मागण्यांच्या संदर्भात शासनाने अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाहीये. अनेकदा या संदर्भात मंत्रालय पातळीवर मीटिंग झालेल्या आहेत परंतु आजही त्याचा निर्णय झालेला नाहीये. मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव तयार आहे, ग्रॅच्युटी देण्याचा प्रस्ताव तयार आहे असं आम्हाला अधिकाऱ्यांमार्फत सांगितलं गेलं. माननीय आयुक्तांबरोबर 12 तारखेला मीटिंग झाली. मीटिंगमध्ये त्यांनी ते सांगितलं की प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेले आहेत परंतु अजून शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. शासनातर्फे सांगितलं गेलं होतं की अशा कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा असा निर्णय घेतला की त्या धर्तीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सुद्धा मानधनवाढ केली जाईल. परंतु ती मानधनवाढ झालेली नाहीये. आशांच्या मानधनवाढीचा जीआर शासनाने 14 मार्चला काढलेला आहे आणि आशांच्या मानधनामध्ये सुमारे 5000 रुपयाची मानधनवाढ केलेली. त्या धर्तीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचं जीआर येणं अपेक्षित होतं परंतु शासनाने ते जीआर काढलेला नाही. आणि जर हा मानधनवाढीचा निर्णय, ग्रॅच्युटीचा निर्णय आणि पेन्शनचा निर्णय जर शासनाने नाही घेतला तर येत्या 6 ऑगस्टला राज्यभराच्या अंगणवाडी सेविका मदतनीस या मुंबई मंत्रालयावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. आणि तरीही शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर निवडणुकीपूर्वी तीव्र आंदोलन राज्यभरच्या अंगणवाडी सेविका मदतनीस करणार आहेत याची दखल घेऊन शासनाने ताबडतोब आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि मागण्या मंजूर कराव्या.